मित्रांनो शेतकरी हे नाव घेतलं की पुढचा शब्द असतो तो म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या अगदी हे मी काही बोलले म्हणजे तुम्हाला वेगळं वाटणार असं अजिबात नाहीये कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सातत्यानं देशातील वातावरण तापलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या चा उत्तर कुठेच मिळत नाहीये विविध मागण्यांवरून शेतकरी आक्रमक होताना दिसत दरम्यान या संदर्भात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी केंद्र सरकार देखील आपल्या परीने खूप प्रयत्न करते त्यासाठी विविध योजना देखील सुरू केल्या आहेत याच योजनांच्या मदतीनं सिंचनापासून ते आर्थिक मदतीपर्यंत अगदी सर्व प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना थोडं का होईना आर्थिक पाठबळ देण्याचं काम करते त्यानंतर पीएम किसान अंतर्गतच नव्हे तर अनेक योजना आहेत की ज्या तुम्हाला अद्यापही माहित नसतील तर त्याही योजना सांगते त्यासाठी हा हो। व्हिडिओ मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरण मध्ये तर सर्वात पहिली योजना जी तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे काही जणांना माहीतही नसू शकते ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे तर या योजनेच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाते आतापर्यंत शेतकऱ्यांना पंधरा हप्ते जमा झालेत मात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे आता सोळाव्या हप्त्याची तर देशातील कोणताही शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते आणि जी चार महिन्यांच्या अंतराने दिली जाते तर अनेक शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहे तर तुम्ही देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतो आता दुसरी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही बारा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी सुरू करण्यात आली ज्याचा मूळ उद्देशच हा आहे की लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला दर महिन्याला बरं का तीन हजार रुपये देण्याची तरतूद आहे त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याच्या कोणत्याही कारणाने समजा जर का मृत्यू झालास तर त्याच्या पत्नीला दरमहा पंधराशे रुपये देण्याची देखील तरतूद आहे म्हणजे निश्चितच त्या व्यक्तीसोबत त्याच्या कुटुंबाला देखील योजने योजने या योजनेचा फायदा आहे पी किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमची नाव नोंदणी करणं गरजेचं आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महिन्यांना तीन रुपये मिळतात परंतु या योजनेसाठी केवळ अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत कारण गुंतवणुकीची रक्कम ही अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते वर का तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केल्यास दरमहा तुम्हाला पंचावन्न रुपये गुंतवावे लागतील आणि चाळीसव्या वर्षी अर्ज केल्यास तर तुम्हाला दरमहा दोनशे रुपये गुंतवावे लागतील तर त्यानंतर तुम्ही साठ वर्षाचे झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला तीन रुपये पेन्शन मिळते याही योजनेचा तुम्ही निश्चितच फायदा घेऊ शकता पुढची योजना आहे ती म्हणजे कृषी सिंचाई योजना सिंचनाशी संबंधित एक मोठी समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेताला पाणी पुरवठा करावा लागणारे स्त्रोत निर्मिती तपशील फलक फिल्ड ऍप्लिकेशन आणि विकास सराव यावर एंड टू एंड व्यवस्थेसह शेतकऱ्यांसाठी आकर्षक पद्धतीने प्रति ड्रॉप अधिक पीक मिळवण्यासाठी सरकारने ठरवले या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिले जाणार असून त्यासाठी शासन सिंचन उपकरण खरेदीसाठी अनुदान देणार आहे ही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी संचाय योजना सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय आता होणार आहे त्यामुळे तुम्ही याही योजनेचा फायदा घेऊ शकता तर पुढील

किटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मूळ मात्र उद्देश आहे याही योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता पुढील योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करते सेंद्रिय उत्पादनामध्ये सेंद्रिय प्रक्रिया प्रमाणन लेबलिंग पॅकेजिंग आणि वाहतूक यासाठी दर तीन वर्षांनी मदत दिली जाते या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते आणि तसंच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळते आजकाल भरपूरच जण सेंद्रिय शेतीकडे वळत आहे हेही आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे याही योजनेचा तुम्ही निश्चितच फायदा घेऊ शकता योजना आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना बराच वेळा असं होतं किती आर्थिक पाठबळाची खूप गरज असते त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना पुरेशा आणि वेळेवर कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने आणली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खते कीटकनाशके इत्यादी कृषी निविष्ठा खरेदी करण्यास मदत होईल किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आणि शेतीवरील खर्चासाठी पुरेसे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले केंद्र सरकारच्या योजना अंतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी वार्षिक चार टक्के सवलतीच्या दराने शेतीसाठी सरकारी अनुदानाच्या स्वरूपात मदत करते आतापर्यंत अडीच कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय तर शेतकरी मित्रांनो या आहे शेतीविषयक योजना अशा अनेक योजना आहेत की ज्या अद्यापही तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीये आणि सरकार निश्चितच शेतकऱ्यांना त्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचं काम करते तर अशाच विविध माहितीसाठी कृषी विषयक माहितीसाठी कृषी जागरण मराठी चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद